नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रेस्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी घरामध्ये स्त्रियांनी कुठली कामं केल्यानंतर बरकत येते व कुठली कामं केल्यानंतर दरिद्रता येते हे आज आपण पाहणार आहोत स्त्रियांनी घरामध्ये असे कुठली कामं कधीच करायचे नसतात त्यामुळे घरामध्ये दुःख दरिद्र्य येतं व माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जातील आपल्या हिंदू धर्मानुसार शास्त्रानुसार प्रत्येक पती पत्नीला महादेव पार्वतीचं रूप समजलं जातं शिवपार्वती कसे एकमेकांना पूरक आहेत अर्धनारेश्वर आहेत त्याचप्रमाणे पती व पत्नी एकमेकांचे अर्धांग असतात म्हणूनच हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं विवाहानंतर पत्नीचं भाग्य पतीसोबत जुडलं जातं म्हणजेच पत्नीनं केलेले व्रतवैकल्य उपवास देवाची भक्ती दानपुण्य हे सर्व पतीला अपसुकच त्याचं पुण्य लाभतं तसेच पत्नीने घरामध्ये केलेल्या नकळत चुकांची शिक्षा पतीलासुद्धा भोगावी लागते आपल्या हिंदू धर्मात पत्नीला लक्ष्मी व अन्नपूर्णाचं रूप समजलं जातं तीच जर अशा छोट्या छोट्या चुका करत असेल तर माता लक्ष्मी घरातून निघून जाईल व त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी घरात राहायला येईल अलक्ष्मी म्हणजे घरात कलह मतभेद घरात बरकत न राहणे एकमेकाबद्दल आपुलकी न वाटणे प्रेम न राहणे बिमारी वाढवणे हे सर्व अलक्ष्मी घडवून आणत असते हे तुम्हाला परवडणारे आहे का तर या चुका जर तुम्ही करत असाल तर वेळीच या चुका दुरुस्त करून घ्या व आपल्या घरातल्या लक्ष्मीला घराबाहेर जाऊ देऊ नका त्यात पहिली बायकांची ही चूक आहे घरातली स्त्री आठ वाजली तरी उठत नाही झोपूनच राहते अशा घरी लक्ष्मीचा वास नसतो घरामध्ये बरकत येत नाही व पैसा कुठे व कसा जातो हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी लवकर उठून आपलं नित्यकर्म केलं पाहिजे ईश्वरांची पूजापाठ करणे ही परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे आज पण या परंपराचं पालन केलं जातं पण काही स्त्रिया पूजापाठ करत नाहीत त्या घरात कशी बरकत येईल त्यामुळे घरातून सकारात्मकता सुखसमृद्धी वैभव व भक्ती निघून जाईल घरामध्ये दे देवाची भक्ती व पूजापाठ झालाच पाहिजे आपल्या भावी आयुष्यासाठी का होईना ह्या गोष्टी घरात घडल्या पाहिजेत रात्रीच्या भोजनानंतरचे भांडे तसेच खरकटे ठेवू नका त्यामुळे घरात खूप नकारात्मकता पसरते व घरात अशांती वाढते व वा लक्ष्मीसुद्धा टिकत नाहीत घरामध्ये चप्पल बूट उलटेसुलटे इकडे तिकडे पडले असतील तर घरामध्ये दरिद्रता वाढते त्यामुळे घरामध्ये चप्पल बूट एका विशेष स्थानी ठेवणे योग्य मानलं जातं चप्पल बूट ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा ठरवली आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशा चप्पल बूट ठेवण्यासाठी का योग्य मानले जाते तर या दिशेचा स्वामी शनिदेव आहे व शनिदेव पायाचा कारक आहे यामुळे चप्पल बूट तुम्ही पश्चिम दिशेलाच ठेवावे ज्या स्त्रीच्या घरात संस्कार रूढी परंपरा मानल्या जात नाहीत त्याही घरात माता लक्ष्मी टिकत नाहीत तसेच घरात निरुपयोगी वस्तू भंगार सामान तुटलेले भांडे फुटलेला आरसा चिरलेल्या काचेच्या वस्तू ठेवणेसुद्धा दरिद्रतेला घरात बोलावल्यासारखी आहे तसेच जी स्त्री घरामध्ये ईश्वराची पाण्याची अन्नाची अतिथींचा वडीलधाऱ्या माणसांचा साधू संतांचा गुरूंचा व धार्मिक ग्रंथाचा अपमान केला जातो त्या घरात माता लक्ष्मी टिकणे शक्यच नाही घरातली स्त्री प्रेम व ममताची मूर्ती मानली जाते तीच स्त्री अशा चुका टाळेल तर माता लक्ष्मी कशी बाहेर जाईल बरं तर या चुका तुम्ही टाळू शकता तसेच ज्या घरातून दानधर्म अन्नदान केलं जात नाही त्याही घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही जी स्त्री सायंकाळी नख कापते व नख दातांनी काढते बाहेरून येऊन हातपाय न धुताच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात राहत नाहीत जी स्त्री आंघोळ न करताच स्वयंपाक बनवते व आंघोळ केल्याशिवाय जेवण करते ह्या स्त्रीच्या घरीसुद्धा माता लक्ष्मी नांदत नाहीत स्त्रियांनी घरामधल्या कोणत्याही गोष्टी घराबाहेरच्या लोकांना सांगू नयेत त्यामुळे घरात कलह वाढू शकतात घरातल्या देवाऱ्यात दिवा अगरबत्ती लावायला कधीही विसरू नका घराला स्वर्ग बनवणारी ही स्त्रीच असते व घरात सुखसमाधान आणणारीसुद्धा स्त्रीच असते जी स्त्री घरामध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत नाही तिच्या घरामध्ये लक्ष्मी सुका समाधानाने नांदू लागते प्रत्येक स्त्रीने ह्या चुका केल्या नाही पाहिजेत तरच घराचं नंदनवन होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय माता लक्ष्मी धन्यवाद तुम्हाला कुंडली बनवायची असेल किंवा कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा कमेंट करू शकता त्याचं उत्तर लवकरच मिळेल धन्यवाद